आजच्या कथेचं नाव आहे तो आपल्या पत्नीशी अनेक वर्ष आंधळ बनून का राहिला। ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा। ही प्रेमकथा आहे मुंबईच्या एका रहिवाशी मुलाची आणि एका शेतकऱ्याच्या मुलीची। महेश मुंबईमधील एका श्रीमंत परिवाराचा मुलगा आहे आणि एक दिवस त्याने एका मुलीला बघितले आणि बघताच तिला हृदय देऊन बसला। महेशने जेव्हा त्या मुलीची माहिती काढली तेव्हा त्याला समजले की तिचे वडील एक शेतकरी आहेत। मुलगी दिसायला एकदम सुंदर आणि समजदार होती। जरी महेश पैसेवाला होता तरी त्या मुलीला पटवणे सोपे नव्हते। जेव्हा पहिल्यांदा महेश त्या मुलीकडे गेला आणि प्रपोज केले तेव्हा तिने सरळ नकार दिला। मुलीला वाटले की आपण एक शेतकऱ्याची मुलगी आहोत आणि मुलगा चांगला पैसेवाला आहे, अशा दोघांचे मिलन होणे अशक्य आहे। महेशने हार मानली नाही, तो लग्नाची मागणी घालायला मुलीच्या घरी गेला। मुलीकडच्यांनी मागणी मान्य केली आणि दोघांचे लग्न झाले। दोघे आपले वैवाहिक जीवन आनंदाने जगत होते आणि सगळे काही गुणगोविंदाने चालले होते। तेव्हाच अचानक तिला त्वचारोग झाला। मुलीने अनेक उपचार केले पण काहीच फायदा झाला नाही। तिचा तो आजार ठीक होऊ शकला नाही। दिवसेंदिवस तिचे सौंदर्य कमी होत गेले आणि ती आजारी पडायला लागली। आपल्या अशा स्थितीत तिला वाटायचे आपली सुंदरता कमी झाली म्हणून आपल्या नवऱ्याने आपल्याला सोडून द्यायला नको। या काळजीत ती अजूनच कमजोर होत चालली होती। मग एक दिवस कळलं की मुलाचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्याच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली। मुलाचा अपघात झाल्यानंतर ती मुलगी त्याची देखभाल करायला लागली। त्याची दृष्टी गेल्याने मुलीच्या मनातील ती भीती देखील निघून गेली की आपली सुंदरता कमी झाल्याने आपला पती आपल्याला सोडून देईल। यानंतर दोघे पुन्हा आनंदाने जगायला लागले। पण मुलीची तब्येत दिवसेंदिवस खालावली आणि काही दिवसांनी तिचे निधन झाले, ज्यामुळे तो मुलगा एकदम एकटा पडला आणि त्याने शहर सोडून जाण्याचे ठरवले। महेश जेव्हा शहर सोडून चालला होता तेव्हा त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला विचारले की आता तू तुझे जीवन कसे जगणार आहेस, तुला तर दिसत पण नाही। यावर त्याने जे उत्तर दिले ते ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल। त्याचे आभार मानत तो श्रीमंत मुलगा म्हणाला, मी आंधळा झालोच नव्हतो तर फक्त आंधळा झाल्याचे नाटक करत होतो। माझी इच्छाच नव्हती की माझ्या पत्नीला तिच्या आदरपणाच्या कुरूपतेमुळे मी तिच्यावर प्रेम करत नाही असे वाटावे, म्हणून इतके वर्षे मी आंधळा असल्याचे नाटक करत होतो ज्यामुळे ती आणखी आनंदी राहू शकेल। हे बोलून महेश तिथून निघून गेला। पण त्याचा त्याग आणि पत्नीवरील प्रेम बघून शेजाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले। मित्रांनो, आपण कोणावर मनापासून प्रेम केले तर चेहरा आणि सुंदरता त्यांना तितके महत्व नसते, महत्व असते ते त्या व्यक्तीच्या वागणुकीला आणि स्वभावाला। मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।